देवे देवुळ सेविले, देवे देवुळ सेविले, उदक कोरडेची ठेविले, नव्हे मत गुड उमान काही, तू आपापना पे पाही, पाटीपूर ओसंडला, पाटीपूर ओसंडला, सरिता सागर तुंबोनी ठेला, नव्हे मत गुढ उमान काही, तू आपापना पे पाही, वांझे घरी बाळ तहाना, वांझे घरी बाळ तहाना, एक बाळी दोकाना, नव्हे मत गुढ उमान काही, तू आपापना पे पाही, तुका मनी पैस, तुका मनी पैस, अनुभविया ठावा गुडी रस, नव्हे मत गुड उमान काही, तू आपापना पे पाही, विठ्ठला 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 विठ्ठला, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघन निहित पानीम मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि, पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावन आद्यत्रय जननी देवाच्या, देवे देवुळ सेविले, उदक कोरडेची ठेविले, नव्हे मत गुढ उमान काही, तू आपापना पे पाही। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या गावाचं ग्रामदैवत आणि कुळदैवत भगवान श्री कालभैरव यांच्या जन्मोत्सवाच्या माध्यमातून चालू असलेला प्रतिवर्षाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील माझ्याकडे ग्रामस्थ मंडळीच्या मर्जीनं सप्ताह कमिटी समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व देणगीदार आबाल वृद्ध माता भगिनी गावातली कारभारी मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध असलेल्या मंडळीच्या माध्यमातून तरुण मंडळीच्या माध्यमातून सर्व सेवेकरी परमार्थामध्ये झटणारे सर्व सर्वांच्या वतीनं माझ्याकडे ही सेवा सुपूर्द करण्यात आलेली आहे। भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथावकाश या अभंगावरती विवेचन मांडण्याचा प्रयत्न करतो। अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून अर्थाच्या दृष्टिकोनातून खूप अवघड असलेला अभंग आहे। याला शास्त्रीय परिभाषेत कूट अभंग म्हणतात आणि कूट अभंग म्हणजे ज्याचा सरळ सरळ अर्थ लागत नाही त्याला कूट अभंग म्हटलं जातं। म्हणजे याचा अर्थ कोड्यात्मक स्वरूपाचा असलेला हा अभंग। आता या पहिल्या चरणाचा सरळ सरळ अर्थ सांगतो। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं की देवानं देऊळ खाऊन टाकलं। सरळ अर्थ आहे, देवे देऊळ सेविले म्हणजे देवानं देऊळ खाऊन टाकलं।
आणि जेवणाच्या बरोबर जे पाणी लागतं ते पाणी देवानं कोरडंच ठेवलं. देवे देऊळ सेविले उदक कोरडेची ठेविले. देवानं देऊळ खाऊन टाकलं आणि पाणी कोरडंच राहिलं. त्यानंतर महाराजांनी सांगितलं, नव्हे मत गुढ उमान काही, हे माझं मत नाही, हे गुपित नाही आणि हे उखाणात्मक स्वरूपामध्ये कोड नाही. हा सरळ सरळ अर्थ आहे, पण त्याच्याकरता तुला तू तुलाच पाहिला पाहिजे. देवाला देवळात पाहू नकोस, देवाला समाजात पाहू नकोस. तुला तो देव ओळखायचा असेल तर तू स्वतःला पहा. म्हणून महाराजांनी सांगितलं, उदक कोरडेची ठेविले, नव्हे मत गुढ उमान काही, तू आपापनापे पाही. त्यानंतर त्यांनी सांगितलं की पाटानं पाणी गेलं आणि त्या पाण्याला एवढा पूर आला की जगातल्या सगळ्या नद्या आणि समुद्र त्या पाटाच्या पाण्यानं तुंबून राहिल्या. हे आश्चर्य प्रतिपादन केलं. पाटेपूर ओसंडला, सरिता सागर तुंबुनी ठेला. त्यानंतर सांगितलं, वांजे घरी बाळ तहाना, वांज बाईला लेकरू झालं. कारण लेकरू झालं तर ती वांज राहत नाही आणि वांज असते तिला लेकरू होत नाही. मग हे महाराजांनी कसं सांगितलं, आणि त्या लेकराच्या कानामध्ये, दोन कानामध्ये एकच बाळी घातली. वांजे घरी बाळ तहाना, एक बाळी दो काना. आता दोन कानात दोन बाळ्या असत्यात, नाही तर एकाच कानामध्ये एकच बाळी असते. आणि सध्याचा बाळ्या एक एकच बाळी घालतो बर का, लोकाला गुंडाळ दिसण्यासाठी एक बाळी असते. कानामध्ये बाळी दिसली की लोकाला वाटलं पाहिजे ह्याच्या नादाला लागलंच नाही पाहिजे. म्हणून एका कानात एक बाळी, पण तुकोबारायच्या काळामध्ये वांजेला झालेल्या पुत्राच्या दोन कानात एकच बाळी. आता हे कसं आहे, आणि तुका म्हणे पैस म्हणजे देवानं मंदिर खाऊन टाकल्यानंतर पैस म्हणजे रिकामी जागा झाली. आणि मग ती रिकामी जागा आणि त्या जागेमध्ये तुकोबारायला देव दिसला आणि त्याचा अनुभव स्वतः त्यांनी घेतला. नुसता घेतला नाही तर त्याच्यातली गोडी आणि गोडीचा रस त्यांनी सेवन केला. असा या अभंगाचा सरळ सरळ मी आपल्याला भावार्थ सांगितला. आता आपल्याला एका एका शब्दाचा विचार करायचा आहे आणि बारकाव्यानं विचार करायचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता तुकोबारायनं सांगितलं की देवे देऊळ सेविले. आता देवळामध्ये देव राहण्यासाठी देऊळ बांधलेलं असतं का, देवानी देऊळ खाण्यासाठी बांधलेलं असतं? बर, देवळाचा देवळाला देवानी खाल्लं असं जर म्हणलं तर देवाला काय अन्न मिळालं नाही का? आणि देऊळ हे काय खाण्याचा विषय का? खाण्याचा विषय अन्न आहे, खाण्याचे विषय पदार्थ आहेत. देवानी देऊळ खाल्लं म्हणजे या जगातलं नवलच झालं ना. मग देवानं जर देऊळ खाल्लं तर देव राहतो कुठे मग? कारण पूर्वीच्या काळामध्ये राजा जनकाकडे एक अष्टावक्र म्हणून ऋषी झाले. आठ ठिकाणी वाकडे होते ते. आणि योगायोग असा की त्या अष्टावक्राच्या बापाला राजा जनकाच्या
दरबारामध्ये वादविवादामध्ये, वादविवाद म्हणजे भांडणं नाही, शास्त्राच्या चर्चा, त्या चर्चेमध्ये दुसऱ्या पंडितानं जिंकल्यामुळं बापाला त्याच्या जेलमध्ये टाकलं। मग हा अष्टावक्र साधारण 10 वर्षाचा मुलगा होता आणि 8 ठिकाणी वाकडा होता। तो दरबारामध्ये बापाला सोडवण्यासाठी आणि दरबारातल्या पंडिताला जिंकण्यासाठी आला। तर आल्यानंतर त्या मुलाकडे पाहिलं ना, 8 ठिकाणी वाकडा असलेला मुलगा पाहिल्याबरोबर जनक राजा म्हणजे सीतेचे वडील, विद्वानाची नगरी होती आणि तिथं सगळे पंडित आणि राजासह वर्तमान सगळे हसले त्याच्या अंगाकडे पाहून। असं म्हटल्याबरोबर तो उभ्या पावली माघारी निघाला। त्यावेळे जनक राजानं विचारलं, तुम्ही दरबारामध्ये वाद करून पंडिताला जिंकण्यासाठी आलात आणि माघारी कसे काय चाललात? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, राजा मला वाटलं तुझ्या दरबारामध्ये पंडित लोकांची, विद्वानाची सभा असल, पण इथं सगळे चर्मकार आहेत, जोडे बांधणारे। राजाला वाटलं कसं काय हा दरबार आहे? त्यांनी सांगितलं, ह्या सगळ्या लोकांचं माझ्याकडं लक्ष आहे, ती माझ्या कातड्याकडे पाहून हसले म्हणजे हे सगळे चर्मकार आहेत, कातड्याला महत्व देणारे आहेत आणि मी चर्मकाराच्या दरबारामध्ये वादविवाद करीत नसतो। वाकड्या माणसाला, पडलेल्या माणसाला हसणं हे मूर्ख माणसाचं लक्षण असतं महाराज। पडलेल्या माणसाला जर हसलं तर महाभारत घडतं, कारण दुर्योधन पडला आणि द्रौपदी हसली आणि तिनं वाक्य उच्चारलं, आंधळ्याची पोरं आंधळीच असतात, आणि तिथून पुढं महाभारत घडलं महाराज। सगळ्या कुळाचा क्षय झाला आणि पांडवाला वनवास भोगावा लागला, हे प्रायश्चित्त मिळालं। म्हणून दुसरा पडल्यानंतर त्याला उठवण्याकरता जावं, पडल्यानंतर म्हणजे चालता चालता जमिनीवर पडल्यानंतर, नाही तर तुम्ही समजिताल। कारण सध्याच सीजन होऊन गेलेलं आहे। पडल्यानंतर म्हणजे शरीर पडल्यानंतर त्याला उठवायला जावं, आधार द्यावा, त्याला हसू नये। त्याच पद्धतीनं एखादा लंगडा पांगडा अपंग माणूस असेल तर त्याला सहकार्य करायला जावं, पण त्याला हसू नये। पण राजाच्या दरबारामध्ये, जनकाच्या दरबारात सगळे हसले आणि मग त्या अष्टावक्रानं उत्तर दिलं की माझ्या शरीराकडे पाहणारे, माझ्या मांसाकडे पाहणारे हे खाटीक आहेत, गिधाड आहेत, गिधाड गिधाड मासाकडं पाहतं, माझ्या मासाकडं पाहणारे। अरे ऊस वाकडा असतो पण त्याचा रस वाकडा नसतो, नदी वाकडी असते पण तिचं पाणी वाकडं नसतं, माणसाचं शरीर वाकडं असेल पण भाव आणि बुद्धी वाकडी नसते। म्हणून मी या दरबारात पांडित्य गाजवित नाही असं म्हणल्याबरोबर राजा पळत गेला आणि त्या 10 वर्षाच्या लेकराच्या पाय पडला आणि सांगितलं, स्वामी तुमचं स्वागत आहे, क्षमा मागतो, आणि सिंहासनावरती बसवलं। बसवल्यानंतर पंडितानं प्रश्न विचारले त्या अष्टावक्राला, काय प्रश्न विचारले? देव कुठे राहतो, एक प्रश्न। दुसरा प्रश्न विचारला, देव काय खातो? तिसरा प्रश्न, देव काय पाहतो? चौथा प्रश्न, देव कसा आहे?
आणि देव काय करतो असे पाच प्रश्न विचारले। त्यावेळेस त्या अष्टावक्रानं पाची प्रश्नाचं उत्तर दिलं। काय उत्तर दिलं? तर पहिलं उत्तर दिलं, देव काय करतो असं म्हणल्याबरोबर सांगितलं, राजा मी उपदेश करणार आहे म्हणल्यानंतर मला उंच आसनावर खुर्चीवर बसव आणि तू खाली बस। आता मी कीर्तन करायला इथं आल्यामुळं सगळी मंडळी खाली बसली आणि मला उंच उभं केलं। बाकीचे सगळे टाळकरी वाजवणारे गाणारे सगळे सामान्य सतरंजीवरती आहेत, पण माझ्यासाठी स्वतंत्र आसन दिलं। हा त्या वक्त्याचा मान असतो, तसा मला मान दे आणि तू खाली बैस, ऐकायचं असेल तर खाली बैस। हो, ज्याला ऐकायचंय ना आणि जे ऐकत येत ना आणि ज्यांना ऐकू येत ना, हो त्यांनी खाली बसावं। शास्त्र आहे, उभा राहिल्यानं ऐकता येत नाही म्हणून खाली बसावं। मग खाली बस, राजा खाली बसला आणि राजाच्या सिंहासनावरती अष्टावक्र बसले। सांगितलं, तुला कळलं ना देव काय करतो? तर देव भिकाऱ्याला सिंहासनावर बसवतो आणि सिंहासनावरच्याला खाली उतरितो। कळली ना माझी भाषा? ज्याला सिंहासनाचा गर्व झाला त्याला खाली उतरितो। हो, ज्याला हो सिंहासनाचा गर्व झाला त्याला खाली उतरितो आणि खालच्याला वरी बसवितो। कळत असलं तर घ्या। राजाला रंक केलं, रंकाला राजा केलं, ही देवाची करणी आहे। म्हणून देव काय करतो? तर देव असं करतो, गरीबाला मोठं करतो आणि मोठ्याला लहान करतो। महाराज, जगामध्ये मोठ्या माणसाला जर सगळं त्याला मोठंच करायचं होतं तर गरीबाची त्याला गरज लागली नसती। जर म्हणून श्रीमंत माणसं गरीबाच्या पाय पडतात महाराज। हो, गरीबाची गरज श्रीमंताला आहे, श्रीमंताची गरज गरीबाला आहे। दोघाला एकमेकाची गरज आहे म्हणून जग चालतं। देव हे काम करतो। देव कुठे राहतो? तर दूध आणायला आवलं, सांगितलं हे दूध आहे, ह्या दुधामध्ये तूप आहे का? राजानं सांगितलं आहे, पण का दिसत नाही? राजानं सांगितलं त्याला तापवावं लागेल, त्याला विरजण टाकावं लागेल, त्याला घुसळावं लागेल आणि नंतर लोणी निघेल आणि त्याला पुन्हा अजून तापवावं लागेल, त्यावेळेस तूप निघेल। ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये प्रक्रिया सांगितली, मंथोणी नवणीता तैसे घे आनंदता, तैसे घे आनंद
घ्यायचा असेल तर ही जशी प्रक्रिया आहे तसा अनंत या सृष्टीमध्ये भगवान नटलेला आहे, त्याला मंथन करून घ्यावं लागेल विचाराचं, त्यावेळेस तुला मिळेल। आणि तो कुठे मिळेल तर भक्ताच्या हृदयात मिळेल। तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांताशी कामू विषयावरी सर्वस्य चाहम वृद्धि सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञान मपोहनंच। एरवी सर्वांच्या हृदय दिसी मी अमुक आहे ऐसी बुद्धिस पुरे अहिर निशीते वस्तुगा मी। देव भेटतो कुठे राहतो कुठे त्याचं उत्तर दिलं। त्यानंतर देव पाहतो काय काय पाहतो तर महाराज तुम्ही देवाकडे जसं पाहाल तसा तो तुमच्याकडे पाहतो। यो माम पश्यति सर्वत्र सर्वंच मई पश्यति। देवाने सांगितलं तुम्ही जितक्या भावनेनं देवाकडे पाहाल तितक्या भावनेनं तो तुमच्याकडे पाहतो। रानामध्ये चरायला गेलेली गाय वासरू जेवढ्या वडीनं तिच्यासाठी ओरडत त्या वासरासाठी तितक्याच वडीनं गाय ओरडते महाराज हंबरते। भगवान परमात्म्याचं असंच आहे। तुम्ही जर उगम वर्षाची वर्षाला सप्ताह आलाय म्हणून जर देवाला सातच दिवसात भजत असताल ते देव बी तुमच्याकडे सातच दिवस बघतो फक्त सतत नाही। त्या सतत बघण्यामध्ये सुद्धा विशेषत्वानं म्हणून तो आपल्याकडे बघावं असं पाहायचं असेल तर आपण त्याच्याकडे तितक्याच पद्धतीनं बघावं लागतं। म्हणून देव पाहतो पण जसं पाहणाराकडे पाहतो तसा। त्यानंतर आमच्या तुकोबरांनी सांगितलं देव मिळतो पण कसा। होय भक्ती केला तैसा होय भक्ती तसा तो पावन होतो आणि तसा तितका भक्ताला मिळतो जेवढ्या तळमळीनं। अजून दुसरा दृष्टांत सांगतो। जर लेकरू लेकरवाळीचं लेकरू जर मुक्कामाखाली रडलं हो 10-10 मिनिटांनी एकदा हुंद कहाणायचा त्याने किती आई म्हणते एवढं सारवायचं झालं की घेतेच बघ। पुन्हा त्या लेकरांनी एक हो रडलं थोडस किती म्हणते एवढे 2 घागरी पाणी आणले की घेतेच बघ। पुन्हा ते रडलं की पुन्हा ती म्हणते हो एवढ्या भाकरी आणि भाजी झाली की घेतेच बघ।
दुपारपर्यंत त्याला घेत नाही महाराज, ते जर दम्म दम्मने रडलं तर मुक्काम खाली, आणि ते जर समजा एकदम विंचू चावल्यासारखं चिरचिर आरडलं तर शेणानं सारवीत असताना भरलेले हात ती डेटॉलनं धुवून पुन्हा नंतर लेकराला घेईल का? हो पुन्हा स्वच्छ करीन असे शेणानं भरलेले असले तरी बी तिला भान राहायचं नाही महाराज, पटकन लेकराला उचलीन ती, जितक्या तीव्रतेनं ती तिकडून ओरडलं तितक्याच तीव्रतेनं ती आई त्याला पटकन उचलती। तसं आपण देवाला जेवढी आरतारोळी मारावी तेवढा देव लवकर येतो महाराज, हो कितक्या लवकर येतो त्याला वेळ नाही लागत। मला खूप दृष्टांत सांगण्यासाठी पण अभंगाचा अर्थ सांगायचा आहे, म्हणून बाकीचे फाटे फोडण्याचा प्रयत्न मी करत नाही। आणि जाता जाता लक्ष द्या, जे लोक आज बारकाव्यानं कीर्तन ऐकतेन त्यांनाच कीर्तन कळन महाराज। आजचं कीर्तन म्हणजे हो ते पूर्वीच्या काळामध्ये तारेवरून मुलगी चालायची, तिच्या हातात वेळू असायचा, लोकांनी तिच्याकडं पैसे फेकले ना वा वा म्हणले तरी तिचं लक्ष त्याच्याकडं नसतं, फक्त तारीवरून पाऊल टाकताना त्या तोलावर लक्ष असतं, आणि ती नंतर पलीकडच्या काटाला जाते। तसं जे आज हो त्या तारेवरून चालल्यासारखे जर लक्ष देते त्यांनाच कीर्तन। म्हणून आजचं कीर्तन विशेष आहे, कारण आमच्या प्रकाश भाऊंनी सांगितलं आम्हाला तुमच्या नावाखाली कूट अभंग प्रवक्ते असं लिहिलेलं आहे, हे कूट अभंग म्हणजे काय आम्हाला माहिती नाही, त्याच्याकरता सांगा म्हणून त्याच्याकरता हा अभंग घेतलाय महाराज। कूट अभंग म्हणजे काय? तर कूट अभंग म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये ज्या अभंगाचा अर्थ अजिबात कळत नाही त्याला कूट अभंग म्हणतात। आता मी पुढे सांगल त्या पद्धतीनं सहजासहजी अर्थच लागत नाही। आता आपल्याला प्रश्न पडलेला आहे की देवानं देऊळ खाल्लं म्हणजे काय, हो आता हे सरळ अर्थ लागत नाही, म्हणून शास्त्रामध्ये कसा अर्थ लावा लागतो त्याच्यासाठी बोलतो मी। आता हो अष्टावक्राला जे प्रश्न विचारले त्याच्यातला मुख्य प्रश्न आहे देव काय खातो, हो देव काय खातो, तर एकच गोष्ट सांगतो महाराज देव काय खातो, आमच्या निळोबाराईंनी त्याचं उत्तर दिलं महाराज, माझी आमीपणाचा करोनी फराळ, माझी आमीपणाचा करोनी फराळ, माझी आमीपणाचा करोनी फराळ, माझी आमीपणाचा करोनी फराळ, उरले खावयासी पैसला सकळ, उरले खावयासी पैसला सकळ, उरले खावयासी पैसला सकळ, ऐसा भूकाळो हा नंदाचा गोवळ, ऐसा भूकाळो हा पुरे माझा भक्षिता खेळवो, यासीन पुरे माझा भक्षिता खेळवो, यासीन पुरे माझा भक्षिता खेळवो, आता काय देऊ यासीन सता जवळ, आता काय देऊ यासीन सता जवळ,
माझी या मीपणाचा करोनी फराळ भक्ताचा मीपणा खातो हो म्हणून भक्ताला मीपणा येत नाही बाकी सगळ्या लोकाला मीपणा येतो हो मी हे घर बांधलं मी ही शेती मिळवली माझ्या बापाच्या काळात काही नव्हतं सगळं मी केलं अरे पण तू सगळं केलं पण निदान कमीत कमी तुझ्या बापानं तुला जन्म तरी दिला असल ना का तूच तुझ्या बळानं जन्माला आलास तेवढं केलं तरी खूप झालं ना म्हणून समाजामध्ये मी केलं म्हणणारे आणि माझं सगळं आहे म्हणणारे देव पहिल्यांदा भक्ताला भक्ती करत असताना हो माझी या मीपणाचा हो करोनी फराळ देव खाऊन टाकतो आणि उरले खावयासी बैसला सकळ ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ यासी न पुरे माझा भक्षिता खेळव देव हे खातो आता देवाच्या खाण्याचा विषय जर काढला तो महाराज खूप सगळं मला वाटतं शास्त्र सांगत गेलो तर नुसतं देवाचं खाणंच आपल्याला दोन तास संपणार नाही एवढा मोठा विषय देवाने गवळणीचं लोणी खाल्लं आणि ते बी चोरून खाल्लं काय गोष्ट आहे देवाने लोणी चोरून खाल्लं मी तुम्हाला एक नवलाची गोष्ट सांगतो जरा जड चाललंय म्हणून नवलाची गोष्ट सांगतो घर मालकिनीनं महिन्यानंतर मालक आले म्हणून पत्नीनं पतिराजाला आवडते पदार्थ करून खायला घातले आणि इतका आग्रह करून जेवण केलं इतकं जेवण केलं की खोट लावून जेवले आता खोट लावून जेवणं कशाला म्हणते ते सांगतो तुम्हाला नवीन महिन्यानंतरची भेट बायकोची आणि तिने पुन्हा आवडते पदार्थ केले ना आग्रह करून वाढले खोट लावून जेवणं म्हणजे कशाला म्हणते तर हे कपाळाचं कातड जेवढं निबरय ना असं बोट दाबल्यावर तेवढं जेवल्यावर पोट निबर व्हावा त्याला खोट लावून जेवणं म्हणतात बरं का लक्षपूर्वक ऐका कपाळाचं हे जे बाजू कातड आहे दाबल्यानंतर जेवढं निबर आहे तेवढं पोट निबर व्हावा जेवल्यानंतर पण हे जेवायचं असलं तर आपल्या घरी जेवायचं नाही दुसऱ्याच्या घरी जेवायचं नाही तर आपल्याच घरी जेवताना तुम्ही असं नाही करायचं चुकून अशी कल्पना करू नका दुसऱ्याच्या घरी जेवायचं त्याला खोट लावून जेवणं म्हणते असं जेवण केलं आणि रात्री झोपल्याच्या नंतर मालक उठले आणि 2 वाजता स्वयंपाक घरात गेले आणि भजीच खायला लागले हो योगा योगानं त्या भज्यावरची प्लेट होती ताटली ती खाली पडली खाली पडल्याबरोबर फरशीचं घर हो खननननं आवाज झाल्याबरोबर त्या घर मालकिनीला वाटलं स्वयंपाक घरात मांजर शिरली का काय म्हणून ती पळत आली बघितलं तर मांजर नव्हती बोक्का होता आणि तिनं कपाळाला हात धरून हसायला लागली महाराज तिनं सांगितलं अहो स्वयंपाक करून घालणारी तुमची दासी आहे मी हे घर तुमच्या मालकीचं आहे अन्नधान्य तुम्ही मिळवलेलं आहे मी सेवक आहे आणि तुम्ही किती रात्री खायला मागितलं तर मी द्यायला तयार आहे ना पण एवढं जेवण होऊनही तुमच्याच घरामध्ये तुम्ही रात्रीच्या 2 वाजता चोरून खाता ह्याच मला नवल वाटलं आता मालकाच्याच घरात मालकानं चोरून खाणं नवल आहे का नाही महाराज हीच गोष्ट आहे जगातल्या सगळ्या गायी परमात्म्याच्या आहेत आणि परमात्म्याकडं 1 कोटी गायी होत्या 1 कोटी गायी कारण ज्याच्याकडं 5 कोटी गायी असतात तो नंद
ज्याच्याकडे 10 कोटी गाई असतात तो उपनंद, ज्याच्याकडे 20 कोटी गाई असतात तो वृषभानू, ज्याच्याकडे 40 कोटी गाई असतात तो वृषभानू वर, आणि ज्याच्याकडे हो 1 अब्ज 100 कोटी गाई ज्याच्याकडे असतात त्याला नंदराज म्हणतात महाराज। आणि एवढ्या गाई ज्याच्याकडे डोंगर लोण्याचे, सरोवर ताकाचे, आणि नद्याला पूर आल्यासारखे दूध त्याच्या घरी वाहत असताना गवळणीच्या घरी चोरून लोणी खाल्लं याचं नवल संताला वाटलं, आणि देवाच्या खाण्याचं नवल आमच्या संतांनी वर्णन केलं। नवल गे माय चोरोनी आखाय नवनीत, चोरोनी आखाय नवनीत, चोरोनी आखाय नवनीत, आय नवल गे महाराज यशोदेन कसं बघा, जे कुठं भी खावड माणस आहेत आणि जे कुठं भी खातेत ना, त्यांना अरण्यात पाठविलं तरी बी तिथं भी खातेतच महाराज ते लोक, फॉरेस्ट खातं दिलं तरी बी तिकडं खातेतच ते। हो एखाद्याला हो अशा वाळवंटात पाठवून दिलं तरी बी वाळू पण खातेतच तिकडं। तस भगवान परमात्म्याला यशोदेन गावात लोणी खायला लागला म्हणून रानात पाठवून दिला, तिथं बी त्यांनी नाटक केलं महाराज, त्याच्याच पक्षाच्या लोकाला फसविलं त्यांनी। काय फसविलं? हो कारण ते लिहितात त्याच्या पक्षाचे लोक लिहितात म्हणून सांगतो मी। हो तिथं बी आता गोरगरिबाचं खायला काही गरज नाही महाराज, पण त्या कृष्णानं गोरगरिबाचं सुद्धा खाल्लं। हो काय खाल्लं? अहो याच्या आईनं लोणी पोळी तयार करून दिली असन, ह्यानी ह्याच्या आईचं खायला पाहिजे, त्यांनी त्याचं तसं ठेवलं। आणि गरिबाच्या घरच्या लेकरायचं महाराज त्यांना गाईच्या वळत्या आणायला लावलं, आणि त्यांची सिदोरी त्यांना ठकून खाल्ली। काय काय खाल्ली? 5 पोळ्या कान्होबा 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 रे कान्होबा निवडी आपुले गोधने कान्होबा रे कान्होबा आपोली गोधने कान्होबा
पाच पोळ्यात न भाकरे दीड कानवला एक चिपुरी वाव आमची धकवून फाडशी दोरी आमा धाडले वर जादोरी कानोबा 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 रे कानोबा निवडी आपुली खावड होत म्हणून हो पुरण पोळ्या दिल्या त्याच्या पाच पोळ्या खाल्ल्या त्याच्यानंतर जरा त्याच्यापेक्षा गरीब घरचं होत त्याच्या तीन भाकरी खाल्ल्या आता ह्याच पोट आहे का काय दिल्लीचं पोट आहे पाच पोळ्या दुसऱ्या लेकराच्या तीन भाकरी त्याच्यापेक्षा गरीब होत हो त्याचा दीड कानवाला आता घरी द्यायलाच काही नसल्यामुळं कानवाला दिला कानवाला पंचमीच्या टाइमला करते ते कानवले हो पाच पोळ्या मोठ्या घरच्या तीन भाकरी जरा त्याच्यापेक्षा लहान घरच्या दीड कानवाला हो त्याच्यापेक्षा लहान्या घरच्या आणि एक तर एवढा गरीब घर होतं की त्याच्याकडं काहीच द्यायला नव्हतं हो उरलेली एक पुरी होती महाराज आणि ती पुरी खायला दिली दुपारच्याला खा बाबा आणि गाई सांभाळ हो आणि त्याची ती एक पुरी दीड कानवाला तीन भाकरी पाच पोळ्या ह्या सगळ्याला आमा धारिले वैल्या दुरी हो गाईच्या वळत्या आणायला आम्हाला पाठविलं आणि आमची ठकून खाल्ली शिदोरी हो आमची सिदोरी या भगवान परमात्म्यानं कृष्णानं खाल्ली मग याच्या बापाकडे सांगायला गेलो कारण कसं आहे मुलानं केलेलं कर्म असेल त्यावेळेस बापाला जाऊन सांगतात पण हल्लीच्या काळात महाराज बाप मुलापेक्षा आगाव येतं हो एक जणानं एका जणाची आंबे तोडले आंबे तोडल्यावर त्या आंब्यावाल्या मालकानं जाग्यावर पकडला आणि कानाला धरलं चल म्हणले तुझ्या बापाकडं तुला दाखवतो जरा ते म्हणलं माझा बाप तुम्हाला भेटायचाच नाही ते म्हणलं काय झालं नाही भेटायला मला रोज भेटतो साईला भेटायचाच नाही म्हणले का भेटायचा नाही घरी नाही का नाही नाही म्हणला घरी नाही मग कुठंय साईला मी तरी खाली आंबे तोडतोय त्यो शेंड्यावर तोडतोय आता बापशे भेट असावाई म्हणून गोपाळाने सांगितलं की याच्या बापाला सांगायला गेलो सांगो गेलो याच्या घरा तर पाठी लागला याचा म्हातारा कानोबा तुझा बैल चुकला मोरा सांगो गेलो तुझ्या घरा पाठी लागला तुझा म्हातारा कानोबा निवडी आपली गोधनी याच्या आईला सांगायला गेलं तर आईने बी तेच केलं महाराज मला सगळा अभंग सांगत बसायचं नाही हा भिकारी गवळणीच्या घरचं लोणी खातो गोपाळाच्या घरच्या ठकून शिदोऱ्या खातो तरी याचं पोट भरलं नाही तुकाराम महाराज म्हणतात आमच्या काळात ह्यांनी देवळं खाल्ले हा आता देऊळ खाण्याचा विषय का महाराज बर देवाने देऊळ खाल्लं माणसाने खाल्लं तर खातेन माणसं देवळाला माणसं काही बी खाऊ शकतेत माणसं पण देवानी हे खाऊ नये ना हो माणसं काही बी खातील माणसं महाराज अन्नच खातेन यात नवल नाही तर माणसं काही बी खातील खडी खातेन सिमेंट खातेन हो सडका खातेन हो याच्या पडीकडं काय काय खातेन महाराज
काय काय तर मुतारे खातील. मला तर एक जणाने सांगितलं म्हणले संडासच खाल्ले. आता हो संडास काय खायचा विषय का माणसानी? त्यो डुकराचा विषय महाराज, पण माणसानी खाल्ला. आणि खोटं सांगत नाही, माणसानी जेव्हापासून संडास खायला सुरुवात केली तेव्हापासून महाराज संडासचा भाव वाढला. हो तुम्ही अजून बघा, एसटी स्टँड वर जर गेला तर झुणका भाकर 1 रुपयाला आणि संडास 2 रुपयाला. परसकडीचा भावच वाढला. आता शेतकऱ्यांना 1 रुपयाचं खाऊन 2 रुपयाचं हागायचं म्हणल्यावर कवा शेतकरी उबदार यायचं महाराज? उलटाच नाही धंदा तर काय झाला? हो माणूस काही बी खाईल. माणसाचा विषय नाही, विषय देवाचा चाललेला आहे महाराज. देवानं देऊळ खाल्लं म्हणजे अवघडच विषय. कदाचित माणूस काही बी खाऊ शकतो, माणसाचा विषय नाही सांगता येत महाराज. हो माणूस तेवढ्यावरच राहत नाही. हो तुमच्याकडं नाही पण आमच्याकडे यावर्षी महाराज छावण्या निघाल्या होत्या. छावण्या आहो, त्या छावण्यामध्ये जनावराचा चारा खाल्ला हो, आणि काही काहीनं त्याचं उरलेलं शेण पण खाल्लं. इतकी अवघड गोष्ट. माणसानी काय खावन काय नाही तरी पोट फुगत नाही माणसाच. हो आणि म्हणून तुकोबारायला नवल वाटलं की हो जुन्या काळामध्ये त्यांनी काही खाल्लं असल. शबरीचे बोर खाल्ले, विदुराच्या कन्या खाल्ल्या. हो त्यांनी अनेक अनेक तरातून काही काही खाल्लं महाराज देवाने. पण आमच्या काळामध्ये देवानं देऊळ खाल्लं. हो देऊळ खाल्लं. का देऊळ खाल्लं? कशा करता देऊळ खाल्लं? पहिल्यांदा आपल्याला देऊळ समजायला पाहिजे आणि नंतर देवानं काय केलंय महाराज ही आपल्या लक्षात येईल. तुकाराम महाराज वाह्यात बोलत नाही. तुकाराम महाराज बोलतात ते सत्य बोलतात. तुकोबारायची वाणी ही वेदापेक्षाही मोठी आहे महाराज. म्हणून तुकोबारायची वाणी कधी मिथ्या आणि खोटं बोलणारी वाणी नाही. पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेल, पण तुकोबारायचं बोलणं खोटं नाही. फक्त आपल्याला कळत नाही आणि तितकं आपल्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळं समजत नाही. म्हणून तुकोबारायची वाणी समजण्याकरता तुकोबारायच प्रसन्न व्हायला पाहिजे, त्याच वेळेस त्यांचं बोलणं कळल महाराज. म्हणून महाराजांनी सांगितलं देवानं देऊळ खाल्लं. आता देवळाचे प्रकार खूप आहेत महाराज. आता खूप प्रकार आहेत. या भूमातेवर बांधलेले देवळ तुम्ही बारकाव्यानं जर विचार केला तर महाराज किती देवळं आहेत, किती देवळं आहेत, किती मंदिर आहेत. हो पुन्हा पुन्हा नवे नवे मंदिर तयार होतेत. हो नुसती आपली गोदावरी माता आहे, महाराष्ट्रातली गोदावरी गंगा त्र्यंबकेश्वरापासून राजमहेंद्री पर्यंत 3000 मंदिर आहेत महाराज. 3000 मंदिर आणि त्याची विटंबना होते तरी नवी मंदिर बांधले जातात. हो तरी बी नवे मंदिर बांधले जातात. मला बाकीचा भाग सांगायचा नाहीये. या पृथ्वीभूतलावर एक गाव असं नाही की त्या गावात 2-4 तरी मंदिर आहेत, देवळं आहेत. मग या सगळ्या गोष्टीचा बारकाव्यानं विचार केला तर खूप मोठी गोष्ट मला सांगण्याचं धाडस होत नाही महाराज. हो पण मला असं वाटतं म्हणण्यापेक्षा शास्त्र सांगतो मी. हो उगीचच देवाच्या साक्षीनं, संताच्या साक्षीनं, साक्षात्कारानं घडलं तर देऊळ बांधावं, नाही तर देऊळ बांधू नाही. आणि बांधलं तर त्या बांधणाऱ्यावर एवढी जिम्मेदारी आहे की ते देऊळ आणि देव आहे तोपर्यंत, देवामध्ये प्राण प्रतिष्ठा केल्याच्या नंतर त्या देवाला रोज आंघोळ झाली पाहिजे, रोज नैवेद्य 3 टाइम झाला पाहिजे, त्यानंतर त्याची काकड आरती झाली पाहिजे, त्याची शेज आरती झाली पाहिजे, रोज भजन झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर देवाच्या सान्निध्यात घडल्या तर देवाच्या देवळाचं आणि देव मूर्तीचं पुण्य मिळतं. आणि उगीच हा गावाला गेला 15 दिवस देवाला आंघोळच नाही, 8 दिवस देवाला नैवेद्यच नाही, कोप होतो महाराज. शास्त्र सांगतो मी. म्हणून जाऊ द्या,
माझा विषय कशासाठी चालला, देवानं देऊळ खाल्लं म्हणजे काय? तर पहिल्यांदा देऊळ समजून घ्या, नंतर देव देऊळ खातो म्हणजे काय करतो। तर देवळाची व्याख्या आमच्या भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी गाथ्यामध्ये सांगितलेली महाराज कोणती, तुम्हाला वैज्ञानिक सिद्धांत सांगतो। ज्ञानेश्वर महाराज अध्यात्मातून बोलतात आणि वैज्ञानिक सिद्धांत सांगतो। ज्ञानोबाराने प्रतिपादन केलं, चिंचेच्या पाणी वसविले देऊळ, आधी कळसू मग पायारे असं वर्णन केलं। किंवा दुसरा अभंग आहे माऊलीचा, वडाच्या पाणी वसविले देऊळ, आधी कळसू मग पायारे। आता देव पूजो गेलो तेथे हो देऊळ उडाले, देवच निघून गेला। आता हे काय आहे, माऊलीला काय म्हणायचंय, त्याचा मी विज्ञानातून अर्थ सांगतो। अध्यात्मातून तर सांगतोच पण विज्ञानातून, आणि त्या विज्ञानामध्ये जीवशास्त्र सांगतो। रसायनशास्त्र आणि भौतिक शास्त्र नाही, जीवशास्त्र, ज्याला इंग्रजीमध्ये बायोलॉजी म्हणतात, जीवशास्त्र। आणि त्या जीवशास्त्रामध्ये ॲनाटॉमी नावाचं शास्त्र आहे। ॲनाटॉमी शास्त्र म्हणजे शरीरशास्त्र, माणसाचं शरीरशास्त्र। आता ज्ञानोबाराय ब्रह्मचारी असूनही ज्ञानोबारायनी सांगितलं की भगवान परमात्म्यानं जे देऊळ बांधलं ते देऊळ कसं, तर चिंचेच्या पानावर वसविले देऊळ। या शब्दाचा अर्थ आहे महाराज, माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो। आणि ॲनाटॉमी शास्त्र, जीवशास्त्र, शरीरशास्त्र, काय चिकित्सा हे प्रतिपादन करतो। आता सगळ्यांची, माझ्यापेक्षा वडील असत्या त्या माझ्या आई, माझ्यापेक्षा लहान असत्या त्या माझ्या कन्या, माझ्या बरोबरीच्या असत्या त्या माझ्या भगिनी, ज्ञानोबरायनं देऊळ सांगत असताना हे शरीर नावाचं देऊळ आहे, हे मंदिर आहे, देहरूपी मंदिर आहे, देहदेवाचे मंदिर, हे मंदिर आहे। आणि हे मंदिर परमात्म्यानं निर्माण करत असताना चिंचेच्या पानावरती किंवा वडाच्या पानावरती रचलं, तर आईचं पोट किंवा आईचा गर्भ तुम्ही विज्ञानातून पाहिला तर चिंचेच्या पानासारखा थोडासा लंब आणि खालच्या बाजूनं गोल आणि वरच्या बाजूनं गोल, वडाचं पान आणि चिंचेचं पान थोडं लंबुळ असून खालून गोल असतं, पिंपळाचं पान हो सरळ असतं, पिंपळाचं पान असतं ते पिंपळाचं पान टोकदार असतं पण वडाचं पान टोकदार नसतं, चिंचेचं पान टोकदार नसतं, त्याला खालून गोल आकार असतो आणि वरच्या बाजूनं त्याला देठ असतं, देठ। आईचा गर्भ म्हणजे चिंचेच्या पानासारखा, वडाच्या पानासारखा आहे असं माऊली सांगतात। आणि त्याला वरच्या बाजूला देठ आहे म्हणजे नाळ आहे, नाळ। आणि या नाळेच्या माध्यमातून, देठाच्या माध्यमातून त्या वडाच्या पानावरती भगवान परमात्म्यानं आईच्या गर्भामध्ये हे देऊळ बांधलं महाराज, हे देऊळ। आणि हे देऊळ बांधत असताना, मंदिर बांधत असताना 9 महिने 9 दिवस लागले। आणि ते लागत असताना आधी कळसू म्हणजे या शरीर रूपी मंदिरावरचं हे वरचं शिर कमल म्हणजे कळस आहे महाराज, कळस। पाया म्हणजे पाय, पाय नंतर निर्माण झाले, अगोदर डोकं निर्माण झालं। आईच्या गर्भामध्ये अगोदर डोकं निर्माण होतं। आता ज्यांना डोकं आहे तेच लोक इथं डोकं लावते, ज्यांना डोक्यात सुद्धा घालणार नाही, याला कळस म्हणतात, कळस। म्हणून मंदिराचा सुद्धा वरच्या बाजूचा कळस म्हणजे त्या मंदिराचं डोकं असतं महाराज। आणि त्या कळसावरती देव मोजला जातो। आणि माणसाची ओळख ही इथून पुढं आहे।
तुम्ही पहा गर्भाच्या अवस्थेत अगोदर डोकं तयार होतं आणि नंतर धड तयार होऊन नंतर पाय तयार होते. म्हणून माऊलीनं सांगितलं आधी कळसू मग पायारे, असा सांकेतिक अर्थ आहे. आधी कळस रचला आणि नंतर पाया रचला. मग सजीवाच्या बाबतीत हीच अवस्था झाली. तुम्ही प्रत्येक बीज घ्या, प्रत्येक बियाणं घ्या, त्या बियाणाला पाण्यामध्ये जर तुम्ही मुरवलं आणि मुरलं गेलं तर पहिल्यांदा वरच्या बाजूचा टोक अगोदर कोमारा निघतो आणि नंतर त्या कोमाऱ्यापासून मुळ्या निघतात. महाराज मुळ्या नंतर निघतात, अगोदर वरचा टोक म्हणजे डोकावरी निघतं. आणि हे झाड, हे झाड म्हणून भगवंतांनी सांगितलं ऊर्ध्व मूलम आधा शाखा, वरती मुळ्यान खालती पाय असलेलं हे झाड आहे, हे मंदिर आहे. या मंदिराचा कळस देवाने अगोदर रचला. म्हणून तर मराय लागलेल्या माणसाचे जर मान खाली पडली तर लोक म्हणतात आता थोडे दिवस राहिले त्याचे, मानाचा कळस पडलाय. आता मानाचा कळस पडला म्हणजे हे कळस पडला, आता मान धरीत नाही. हो, नवीन लेकरू जन्माला आल्यानंतर ते मान धरीत नाही म्हणून त्याचा कळस सतत धरावा लागतो. आणि मराय लागल्यानंतर सुद्धा कळस पडतो आणि जन्माला आल्यानंतर सुद्धा कळस पडतो महाराज. म्हणून हा कळस आहे आणि हा कळस देवाने अगोदर निर्माण केला आणि हे शरीर रूपी मंदिर तयार केलं. ज्ञानोबरांनी सांगितलं चिंचेच्या पाणी वसविले देऊळ, आधी कळसू मग पायारे. किती सोपी गोष्ट आहे महाराजी, पण आपल्याला कळाली नाही. आणि असं हे देहरूपी मंदिर भगवान परमात्म्यानं भक्ती करणाऱ्या भक्ताचं देहरूपी मंदिर खाऊन टाकलं म्हणजे देहाचं ममत्व आणि देहाची आसक्ती समाप्त केली. खरं भक्तीचं लक्षण आणि खरा देव पावल्याचं लक्षण कोणतं असेल तर फक्त एवढंच लक्षण आहे की त्या भक्ताची ममत्व आणि माया आणि देहाविषयी असलेलं चोजले पुरवणारं मोह आणि प्रेम हे भगवान परमात्म्यानं खाऊन टाकावं म्हणजे देवाचे त्याच्यावरती उपकार आहेत उपकार. म्हणून माझ्या तुकोबरांनी सांगितलं महाराष्ट्रातल्या लोकाला माझा भगवान परमात्मा भक्ती करणाऱ्या भक्ताला सहकार्य करतो आणि त्याचा देहरूपी मंदिराची आसक्ती खाऊन टाकतो. आता देह जावो अथवा राहो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो. वावो की दोरी सर्पत्व वावो दोराची कडोनी. या पद्धतीनं हे शरीर आता गेलं काय आणि राहिलं काय आता पंचायत नाही. म्हणून हे शरीर देवानं खाऊन टाकलं म्हणजे देहाविषयीची माया आणि ममता खाऊन टाकली. म्हणून भक्ताला माया ममता विरहित केलं म्हणजेच भगवंताचे उपकार झाले. ते उपकार समाजाला सांगण्यासाठी काय केलं माझ्या भगवंतानी त्याच्या भक्तीच्या प्रीत्यर्थ, त्याच्यासाठी देवाचा पुरुषार्थ अभंगाच्या पहिल्या देव देवाचे देव देवी